कर्नाळ बँकेचा घोटाळा करून गरिबांचे पैसे विवेक पाटलांनी खाल्ले म्हणून ते तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. पैसे खाणाऱ्या माणसाला लाज नाही, तो तुरुंगात गेला, पण तरीही शेका पक्षाचे कार्यकर्ते त्याचा फोटो बॅनर झळकावत आहेत, अशी टीका आमदार प्रशांत ठाकूर यांनी करून कर्नाळ बँकेच्या घोटाळ्यातील 5 लाख रुपयांपर्यंतचे पैसे हे भाजपच्या पदाधिकाऱ्यांमुळेच परत मिळाले असल्याचे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी आकुर्ली येथे महिलांसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात केले. महिला सक्षमीकरणासाठी केंद्रातील मोदी सरकार हे विविध कल्याणकारी योजना सक्षमपणे राबवत आहेत. त्यानुसार राज्यातील महायुती सरकारने देखील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेचा फायदा राज्यातील सर्व पात्र महिला भगिनींना झाला आहे. ही योजना सुरू करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोलाची भूमिका बजावली. यासाठी त्यांचे आभार मानण्याच्या दृष्टिकोनातून लाडक्या बहिणींचा देवाभाऊ या कार्यक्रमाअंतर्गत खेळ पैठणीचा आणि लकी ड्रॉ कार्यक्रमाचे आयोजन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे आकुर्ली येथील काकाजीनी वाडीमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन गुरुवारी करण्यात आले होते. या कार्यक्रमाला महिला भगिनींचा चांगला प्रतिसाद लाभला. यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा सरचिटणीस चारुशीला खरत, उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, प्रल्हाद केणी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव, सरचिटणीस भूपेंद्र पाटील, विभागीय अध्यक्ष सुनील पाटील, चिटणीस अमरीश मोकल, युवा नेते दशरथ म्हात्रे, महिला मोर्चा अध्यक्ष कमला देशेकर, ॲडव्होकेट वृषाली वाघमारे, अनिता पाटील, सरपंच योगिता पाटील, प्राची जाधव, सपना पाटील, पुष्पा म्हस्कर, ज्योती भोपी, शिल्पा म्हात्रे, ललिता भोईर, सविता उलवेकर, प्रतिभा भोईर, समीनासाठी, भारती पाटील, संजना पाटील, विश्वजित पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आज प्रत्येक देवीचा जागर आपण करतो, आपल्या आवडीची आपल्या मनाची देवी हिची श्रद्धा पूजा आपण करतो, कारण त्या देवीच्या वरती आपली निसीम श्रद्धा असते. ही श्रद्धा ठेवून जर आपण काम करतो तर त्या ठिकाणी आपल्या परिवारामध्ये आजारपण येऊ नये, त्या ठिकाणी कुठलं दुःख येऊ नये याच्यासाठी आपण काम करत असतो. त्याच पद्धतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करतात, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काम करतात, आणि मग ते जर दिवस रात्र तुमच्या आमच्यासाठी या महाराष्ट्रासाठी जर कष्ट करत असतील तर त्यांना पुन्हा त्या ठिकाणी बसवा ही आमची विनंती आहे. ज्या भारतीय जनता पार्टीनं नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली 10 वर्ष देशाचा विकास केला आहे, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली 2014 ते 2019 या महाराष्ट्राचा विकास झाला आहे, 2.5 वर्ष या महाराष्ट्रात महायुतीचं सरकार नव्हतं, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि मंत्रालयात पण पाऊल टाकलं नाही. त्यांना निवडून देण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी मतदान करायचं. ज्या लोकांनी या ठिकाणी इथे 528 कोटींचा भ्रष्टाचार केला कर्नाळा बँकेचा, 528 कोटींचा 2019 साली कळलं बँक बुडाली, 2 वर्ष लोकांना पैसे मिळत नव्हते, 2 वर्ष 2021 साली या मंचावरचे सगळेजण आम्ही आणि तुमच्यातले पण अनेक जण पनवेल शहरामध्ये मोर्चा काढला बँकेवरती, आणि तो मोर्चा काढला त्याच्यानंतर मग 15 दिवसांनी कर्नाळा बँकेवरती पहिली केस झाली. तोपर्यंत केस नाही झाली, 2021 साली केस झाली त्यांच्यावर, आणि मग त्याच्यानंतर जून महिन्यामध्ये मग विवेक पाटलांना अटक झाली. कशासाठी अटक झाली? त्यांनी हायकोर्टामध्ये लिहून दिलाय का माझ्या पोराला सोडा, माझ्या बहिणीला सोडा, सगळा जो काही भ्रष्टाचार केलाय तो मी केलाय असं विवेक पाटलांनी हायकोर्टामध्ये लिहून दिलेलं आहे. काय? माझ्या पोराला सोडा, त्याचा संबंध नाही, माझ्या बहिणीला सोडा, तिचा संबंध नाही, सगळा केलाय तो मी केला, खरोखर त्यांनीच केलाय सगळा, आणि म्हणून भोगायला आता त्या तळोज्याच्या जेलमध्ये आहे. प्रशांत दादा, आमच्या सगळीकडे खारघर असते, प्रामोठा असू दे, कळंबोली असू दे, पनवेल ग्रामीण शहर, सगळीकडे दिवस रात्र दादा झटतायत, आणि हे बाळाराम पाटील सांगतायत की अजिबात हा माणूस कधी येतच नाही. म्हणजे एखाद्या माणसाने किती खोटं बोलावं याची गोष्ट आहे. दुसरं ते सांगतायत की बघा निवडणुका आल्या की लगेच तुमचे कार्यालय उघडतात हे म्हणतो. अरे कार्यालय भारतीय जनता पार्टी आणि आमदार प्रशांत ठाकूर साहेबांचे खारघर, कामोटा, कळंबोली, पनवेल इथं तर त्यांचे कार्यालय आहेतच, पण जिथे जिथे आमचे नगरसेवक आहेत, प्रमुख पदाधिकारी आहेत, या काकाजीनी वाडीच्या समोर सुद्धा पंचायत समितीचे सदस्य भूपेंद्र पाटील यांचं स्वतःच कार्यालय आहे. जागोजागी भारतीय जनता पार्टीचे कार्यालय ही सतत उघडी आहेत लोकांच्या सेवेसाठी, आणि हे बाळाराम पाटील सांगतायत
की यांची कार्यालय फक्त निवडणुकीपुरती बोलतात. एकदम धांडण खोटं बोलण्याचं काम हे आता करायला सुरुवात केली आहे. शेतकरी कामगार पक्ष आणि बाळाराम पाटलांनी पूर्णपणे खोटं बोलायचं सुरुवात केलेलं आहे. त्याच्यामुळे आपण माता भगिनी बहिणींनो आत्यांनो मावशांनो काक्यांनो आपापल्या ठिकाणी जाऊन यांचं पितळ उघडं करून दाखवायचं आहे. गावागावात जाऊन सांगायचं आहे की प्रशांत दादा आपल्यासाठी सुख दुःखाला येणारा आपला दादा आहे. आपल्या ठिकाणी विकास कामं होत आहेत हे दादांच्या मार्फत अरुण शेठ भगत आणि आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या मार्फत होत आहेत. त्याच्यामुळे पुन्हा एकदा आपल्याला या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कमळावर निशाणीवर पुन्हा एकदा बटन दाबून माननीय प्रशांत दादा ठाकूर साहेबांना पुन्हा एकदा बहुमताने निवडून द्यायचं आहे. भारतीय जनता पार्टी हा पक्ष असा आहे का सर्व पक्षांपेक्षा वेगळा असं काम करण्याचं काम देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आपले देशाचे नेते आदरणीय मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने चालू असतोय. 1500 रुपये येतील का नाही अशी शंका करणाऱ्यांना देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी एक चपराक दिलेली आहे. जवळजवळ 7500 रुपये आपल्या खात्यामध्ये जमा झाले. वर्षाला 18000 रुपये जमा होतील आणि 5 वर्षामध्ये माझ्या बहिणीच्या माझ्या आईच्या खात्यामध्ये 90000 रुपये जमा होतील. याच्यामध्ये माझ्या बहिणींचा एक सन्मान करावा हा जो हेतू आहे आणि त्याचाच भाग म्हणून आपले लाडके आमदार आदरणीय प्रशांत दादा ठाकूर साहेब सातत्याने पनवेल तालुक्यामध्ये पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं माय बहिणींसाठी असेल ज्येष्ठांसाठी असेल युवकांसाठी असेल वेगवेगळ्या प्रकारचे भोगांड घेऊन सातत्याने आपल्यासाठी कार्यरत असतात.